राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतत प्रशंसनीय कार्य करत आहे गणेशोत्सव गोपाळकाळा यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं आहे महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे कोल्हापूरमधील खिद्रापूर येथे बाराव्या शतकातील शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेल्या हेमांडपंथी श्री कोपेश्वर मंदिर जतन संवर्धन आणि परिसराचा विकास करण्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा भरघोस नीती प्राप्त झाल्यानं श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर परिसराचा आता यथोषित विकास होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांतून या मंदिराचं जतन संवर्धन आणि सुशोभीकरण होणार असल्यानं खिद्रापूरचे नागरिक आणि भाविकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे अतिवृष्टी आणि सातत्याने आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तींमुळे मंदिराला तडे जाऊन त्याची झीज झाली आहे या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे याशिवाय मंदिर परिसराचं सुशोभीकरण या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अख्तारीत असल्यानं या मंदिराचं जतन आणि संवर्धनाच्या प्रस्तावाला केंद्रीय पुरातत्व विभागानं मान्यता दिली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचं जतन संवर्धन दगडी फरसबंदी तसेच परिसराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून प्रत्यक्षात लवकरच या कामाला सुरुवात देखील होणार आहे या कामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोलाचं सहकार्य लाभलं प्राचीन शिल्पकलेचा अद्भूत नमुना असलेल्या हिमांडपंथी कोपेश्वर मंदिराला नैसर्गिक आपत्तींमुळे धोका निर्माण झाल्याची बाब फडणवीसांनी ओळखली त्यानुसार या मंदिराला निधी प्राप्त झाला असल्याचे आमदार यदरावकर यांनी सांगितलं